महाराष्ट्र के कुलस्वामी न्याय दुर्गा भवनी हिंदवी स्वराज्य संस्थापक राजे शिव छत्रपति शिवाजी महाराज तुम्हा अम्मा सर्वांचे हिंदुहृदय सम्राट व माझे आद्य दैवत शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे यांना मानवंदन व भावपूर्ण आदरांजली वाहून आपल्या सर्वांच्या माँसाहेब कैलासवासी सभापती मीनाताई ठाकरे यांना सुद्धा आदरांजली वाहून ज्यांनी कोरोनामध्ये आपल्या सर्वांना वाचवलं जे महाराष्ट्रामध्ये प्रगतिशील महाराष्ट्र करण्याचा त्यांनी प्रयत्न मोठा केला हेच नाही तर मराठवाड्यासाठी त्यांनी खूप मोठी योजना दिली हेच नाही तर आपल्या सर्वांना माहीत असेल की आपण ज्या ज्या दृष्टिकोनातून आपण शेतकऱ्यांसाठी आंदोलन करतो इथेसुद्धा देता की जाता या ठिकाणी आंदोलन केलं होतं उद्योजींच्या नेतृत्वाखाली आणि त्या दृष्टिकोनातून माननीय उद्योजी ठाकरे यांना मानाचा मुद्रा करून आदित्य ठाकरे साहेबांना मानाचा मुद्रा करून मी या ठिकाणी फक्त एकच मिनटं बोलणार आहे कारण मलासुद्धा आमच्या सर्वांचे मार्गदर्शक शिवसेनेचे नेते संजय राऊत साहेबांचं भाषण मला ऐकायचं सर्वांना विनंती आहे कृपया जागेवरती बसून घ्या आदरणीय आपल्याला राऊत साहेबांना ऐकायचं आहे कृपया सर्वांनी जागेवरती बसून घ्यायचं आहे 75वी त्या ठिकाणी महाप्रबोधन यात्रा आज या ठिकाणी संपन्न केली चंपावती नगरमध्ये बीडमध्ये त्या सुषमाताईंना धन्यवाद देतो इथे सर्व पदाधिकाऱ्यांना धन्यवाद देतो मी माननीय संजय राऊत साहेबांना एकच विनंती करेन या दुष्ट भाजपवाल्यांनी तुम्हाला 103 दिवस त्या ठिकाणी जेलमध्ये टाकलं तुम्ही घोषणा केली होती की 103 आमदार निवडून आल्याशिवाय मी स्वस्त बसणार नाही त्यामध्ये मराठवाड्याचे 21 आमदार आम्ही सर्वजण मिळून त्या ठिकाणी तुम्हाला सर्वांना देऊ 21 आमदार म्हणून परंतु बीडमध्ये माझी विनंती अशी की बीडमध्ये आम्ही 3 आमदार बीडमध्ये गेवराई आणि त्याचप्रमाणे केचे हे 3ही आमदार आम्ही तुम्हाला आणि तुमच्या समोर उभं करू फक्त तुमचा आशीर्वाद राहू द्या एवढीच विनंती करतो आणि माझं थोडक्यातलं मी या ठिकाणी सजेशन संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट